अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निलंबनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जामनेर तालुका यांच्या वतीने नगर परिषद चौकात आंदोलन करण्यात आले। यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत नगर परिषद ते तहसील कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात येऊन तहसीलदार यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले। अधिवेशनामध्ये आमचे नेते, माजी मंत्री, प्रदेशाध्यक्ष, सुसंस्कृत, विचारशील असं नेतृत्व असे आदरणीय जयंत पाटील साहेबांचं निलंबन केलं। त्या निषेधाविषयी आज आमदार तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेधाने धिक्कार, तीव्र शब्दात धिक्कार, तीव्र शब्दात निषेध या राज्य सरकारचा आम्ही करतोय। शिंदे फडणवीस सरकार हे काही गोष्टी लपवण्यासाठी, विरोधकांचं लक्ष विचलित करण्यासाठी, विरोधकांना आपल्या अधिवेशनामध्ये बोलू न देण्याची संधी न देणे आणि सातत्याने विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न लोकशाहीच्या माध्यमातून करतायत, परंतु ही लोकशाही नसून तशी केंद्रामध्ये हुकूमशाही सुरू झाली तशी आपल्या राज्यातही हुकूमशाहीची सुरुवात या निमित्ताने झालेली दिसते। आणि अशा या चांगल्या आमच्या नेत्यांना एक अधिवेशन निलंबन करून यांनी काय साध्य केलं, तर यांनी फक्त साध्य केलं एकतर्फी त्यांचा कार्यक्रम, खोटे नाटे बिलं पास करणे, खोट्या वाट्या बिलांना मंजुऱ्या देणे आणि एवढ्यासाठी विरोधकांना संपवायचं काम, विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम। परंतु जागृत पत्रकार, जागृत मीडिया आणि जागृत या महाराष्ट्रातली जनता उघड्या डोळ्यांनी पाहते। परवाचा जर आपण अधिवेशन पाहिलं असेल तर त्या अधिवेशनामध्ये शिंदे सरकारचा कथित जमीन घोटाळा बाहेर निघाला आणि त्यावर काल चर्चा होऊ नये म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं। सत्ताधाऱ्यांना 14 लोकांना बोलू देता आणि विरोधातल्या एकाही नेत्याला बोलू देत नाही, ही या देशाची लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रयत्न या विद्यमान सरकारकडून होतोय। शिंदे फडणवीस सरकारचा 50 खोके एकदम ओके या सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेधही करतो आणि त्रिवार धिक्कारही करतो। महाराष्ट्राची जनता सुजाण आहे, काय चांगलं काय वाईट कोण तिथे बाजू मांडतं। आमचे विरोधी पक्ष नेते, आदरणीय नेते अजितदादा बेरोजगारवर बोलत असतील, त्याप्रमाणे महागाईवर बोलत असतील, त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या अडलेल्या प्रश्नांवर बोलत असतील,
तर त्यांना सुद्धा बाजू मांडण्याची संधी विरोधी पक्षाला मिळू देत नाही, हे या महाराष्ट्राची शोकांतिका, या राज्यकर्त्यांची अवहेलना आहे आणि जितकी अवहेलना केली राज्यकर्त्यांची तितकी कमी आहे। असं राज्य कधी आपल्या राज्यामध्ये नव्हतं, आपलेही आपलेही नेते सत्तेत होते, आपला पक्ष सत्तेत होता, पण विरोधकांना सुद्धा विश्वासात घेऊन विरोधकांना बोलण्याची संधी त्या ठिकाणी देत होता। परंतु या ठिकाणी सगळा एकतर्फी कार्यक्रम वन वे चालू आहे, सत्ताधारी बोलतील विरोधी पक्ष बोलणार नाही अशा प्रकारचं वातावरण त्या अधिवेशनामध्ये असताना त्यांचा परत एकदा जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे जिल्हा जे युवकचे अध्यक्ष आलेले आहेत, जिल्हा परिषदचे आमचे नेते आदरणीय रवींद्र राणा यांच्या उपस्थितीत तीव्र शब्दाचा मी एकदा पूर्ण शब्दा धिक्कार करतो, जाहीर निषेध करतो, धन्यवाद। काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विधिमंडळ पक्षनेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांचं या शिंदे सरकार आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी निलंबन केलं सभागृहामध्ये, खरं तर आम्ही मान्य करतो, परंतु काही दिवसापूर्वी आपल्या कोशारी तात्यांनी वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल इतकं चुकीचं वक्तव्य केलं, बदनामीकारक वक्तव्य केलं, पण त्यावेळेस अशा वक्तव्य झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्यावर कुठली कारवाई नाही, कुठलाही काही विषय नाही, आणि तुम्ही छोटासा काही विषय घडला असेल नसेल तर तुम्ही आमच्या आदरणीय जयंत पाटील साहेबांना निलंबन करतात, आणि कोश्यारींचं काय, तर आमचं सर्वात आधी या भारतीय जनता पार्टीला आणि शिंदे सरकारला आमचं आव्हान आहे की तुम्ही जर नीतिमत्तेला जागत असाल तर त्या कोश्यारी तात्यांनासुद्धा या महाराष्ट्रातून हकालपट्टी करा, कारण आमच्या देशाचं जगाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना बदमानीकारक बोलणं, त्यांना काहीतरी चुकीचं त्यांच्यावर वक्तव्य करणं असं काम त्यांनी केलेलं आहे। सभागृहामध्ये काय चाललं आपण सर्व बघतोय की गेल्या मागच्या 2-3 दिवसामध्ये 83 कोटीचा भूखंड फक्त मुख्यमंत्र्यांनी 2 कोटी रुपयामध्ये दिला, आणि तो भूखंड दापण्याच्यासाठी कुठेतरी विरोधकांचा आवाज दापला गेला पाहिजे, विरोधकांचा आवाज बाहेर यायला नको, महाराष्ट्राच्या जनतेला काहीतरी करायला नको, आणि म्हणून अशा पद्धतीचं कटकारस्थान हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शिंदे सरकारच्या माध्यमातून होतोय। या गोष्टीचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जामनेर तालुक्याच्या वतीने युवकच्या वतीने आम्ही धिक्कार करतो, जाहीर निषेध करतो, येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्ही जर जयंत पाटील साहेबांचं निलंबन मागे घेतलं नाही अशा पद्धतीचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये याच्या अधिक उद्रेक होईल असं आम्ही या निमित्ताने सांगतो। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका, आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।